जीएसटी अनुदानातून कर्मचाऱ्यांचा पगार करायचा नाही असा ठराव महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत एकमतानं मंजूर झाला. महापालिकेच्या विविध स्त्रोतातून आलेल्या उत्पन्नातूनच पगार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे दरमहाच्या पगाराबाबत निश्चिंत असलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. सेवा वस्तू करापोटी शासनाकडून महापालिकेला दर महिन्याला सुमारे 17,71,00,000 रुपयांचं अनुदान मिळतं, तर पगार आणि देय रकमांसाठी दरमहा 26 कोटी रुपये लागतात. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी या अनुदानातून तजवीज केली जाते. पालिकेला मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम घेतली जाते, त्यामुळे पगार वेळेत होण्यात अडचण येत नाही. मात्र हे अनुदान फक्त पगारापुरतंच आहे का असा प्रश्न उपस्थित करत अनुदानात पगार करण्यास विरोध करण्यात आला. इतकंच नव्हे तर अंदाजपत्रकीय सभेत तसा ठरावही करण्यात आला, त्यामुळे पदाधिकारी विरुद्ध कर्मचारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेला एकूण 17 विभागांमार्फत उत्पन्न मिळतं. त्यात सर्वाधिक वाटा असतो तो मिळकत कर आणि पाणीपट्टीचा. मात्र कराच्या वसुलीचं प्रमाण समाधानकारक नाही, त्यामुळे पगारासाठी आवश्यक असलेली रक्कम दरमहा उपलब्ध होईलच याची खात्री नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पगाराची चिंता नसल्यानं वसुलीचं उद्दिष्ट कर्मचारी पूर्ण करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता उत्पन्नातूनच पगार होणार असल्यानं प्रत्येकाला टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे. त्याचवेळी वसुली दरम्यान हस्तक्षेप न करण्याची भूमिका पदाधिकारी आणि नगरसेवकांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना धारेवर धरायचं आणि वसुलीवेळी हस्तक्षेप करायचा, दबाव आणायचा असं धोरण अवलंबल्यास पदाधिकारी आणि नगरसेवकांचा दुटप्पीपणा जनतेसमोर येणार आहे.